फार आमची दयनीय अवस्था झाली आहे भाई, काय करू आम्ही, काय आत्महत्या करावी, काही शासना पुढे हे आम्हाला पाहिजे, काहीच पत्र झालं आता या शासणार काहीतरी मदत द्यायला पाहिजे किंवा चालणार आणि त्याला आम्हाला उतरून झालं पाहिजे, काय करावं हेच पत्र झालं आम्हाला. आम्ही पेरल्यानंतर 27 जूनला पेरलं ते वाया गेली, पुन्हा नंतर थोडंफार पाणी पण नंतर पडलं, जुलै महिन्याच्या 9-10 तारखेला ते वायाला गेलं. आता तिसरी पेरणी चालू आहे, आता आम्हाला धास्ती पडली की आता पोळी पिकल का नाही पिकल, जवळजवळ 50% पावसाळा संपला, दरवर्षी पोळ्याला उगाड देते, कदाचित जर पोळ्याला उगाड दिलं तर आमच्या ते काहीच पिकत नाही. फोन येत आई पंचम आली आम्हाला न्यायला या की माया पंचम काची आली, माया आमच्या इकडे पेरणी झाली नाही बाई म्हणायलो, पाऊस नाही काही नाही, 2-3 पेरण्या झाल्या, आता मोर्चा काढला आम्ही, काहीच देऊ शकले नाही सरकार, आता कसं वाचाव कसं काय कराव आम्ही काय खावा. पाऊस नाही पडला तर कित्येक लोक आत्महत्या करून मरतील ना, तर तलपडून मरतील अशी इलाज नाही.